मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित हा महत्वाचा भारतीय सण आहे. बाजारपेठांमध्ये सुद्धा मकर संक्रांती निमित्त तिळ आणि गुळापासून बनवलेले नवनवीन पदार्थ पाहायला मिळत आहेत. संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे. हा काळ थंडीचा असतो, त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तिळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोलाने, पावटे अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात. तिळ वापरण्यातला दुसरा अर्थ म्हणजे सिग्नता. सिग्नता म्हणजे स्नेह, मैत्री ह्या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा ह्या दिवशी तिळगुळाची देवाणघेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे असा बेत असतो. आता बाजारपेठेत देखील तिळाची वडी, तिळ चपाती, तिळ पोळी, तिळ चॉकलेट असे नाविन्यपूर्ण पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. मात्र तिळ पोळी, तिळ बिस्किट कसं बनवलं जातं चला पाहूयात. आपली जी लाईन आहे चॉकलेट बिस्किट केक, ह्यात आपण काय वेगळं करू शकतो जे त्या सणाला महत्त्वपूर्ण आहे हे लक्षात घेऊन विविध प्रकारचे पदार्थ बाजारपेठेत आणण्याची आमची कल्पना कायमस्वरूपी चालू असते. खूप चांगला प्रसिद्धी मिळत चाललेला आहे दरवर्षी, कारण ह्याचं चव घेतल्यावरच तिळगुळ घ्या गोड बोला जे शब्द आहे त्याप्रमाणे माझे चॉकलेटी खाल्ल्यावर गोड त्याचा गोडवा पसरत आहे आणि त्याची मागणी दरवर्षी वाढत चाललेली आहे.